बिबा या आघाडीच्या जीवनशैलीमधील पॅन इंडिया ब्रँडनं पुण्यामध्ये आपल्या 8व्या फ्लॅगशिप स्टोअरच्या लॉन्चिंगसह रिटेल व्याप्ती वाढवली आहे. यावेळी आघाडीची मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित या ठिकाणी उपस्थित होत्या. फ्लॅगशिप स्टोअर 3300 स्क्वेअर फुटापर्यंत पसरलेला आहे आणि त्यांच्या संरक्षकांसाठी समर्पित विभागांसह एक अनुभवात्मक स्टोअर स्वरूप तयार केलेला आहे. बिबा आज विकसित आहे, एक ब्रँड बनला आहे ज्यांचा ग्राहकांच्या विविध संचानं आनंद घेतलाय. कारण आज ब्रँडमध्ये महिला तरुण मुलींसाठी जीवनशैलीचे पर्याय आहेत आणि रोहित बल यांच्याकडनं निवडण्यासाठी विस्तृत डिझायनर परिधान श्रेणी आहे. तेजस्विनी पंडित यांनी स्टोअरचं उद्घाटन करताना ग्राहकांशी संवाद साधलाय आणि त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक शैलीमधील काही टिप्स देखील शेअर केल्यात. खरं तर बिबाचं फ्लॅगशिप स्टोअर माझ्या हस्ते त्याचं ओपनिंग झाल्याचा अत्यानंद आहे. याचं कारण हे आय गेस वेस्टर्न महाराष्ट्रामधलं सगळ्यात मोठं स्टोअर आहे आणि फ्लॅगशिप स्टोअरचा अर्थच हा होतो की इतर वेळेला बिबा म्हटल्यानंतर आपण मॉलमध्ये शोधायला जातो, कुठल्या ना कुठल्या मॉलमध्ये आपण व्हिजिट करतो, तिथे त्यांचे एखादी ब्रँच असते आणि मग आपण तिथे शॉपिंग करतो. पण आय थिंक इथे फ्लॅगशिप स्टोअरमध्ये आत्ता मी स्वतः, कारण मी बिबाची स्वतः बायर आहे, तर कलेक्शन बघताना मलाच इतकं छान वाटतं आहे. कारण इथलं जो फेस्टिव्ह कलेक्शन आहे हे सगळे माझ्या स्टाईल्स, माझे कलर्स मला आवडणारे आहेत. पेस्टल शेड्स खूप इंटरेस्टिंग आणि आत्ता समर चालू आहे. मला असं वाटतं अजून एक महिनाभर तरी, जरी जून उजाडणार असला तरी महिनाभर तरी समर्स चालू राहणार आहेत. आणि मेन गोष्ट मला बिबाची अशी वाटते की प्रत्येक स्त्रीला मुहूर्त लागत नाही शॉपिंग करायला, म्हणजे आणि तिला पण मग तिला असं पण पाहिजे असतं की खिशाला परवडेल असा पाहिजे, त्याचं ब्रँड नेम पण पाहिजे, कपडे पण चांगले पाहिजेत. खूप स्त्रियांना कॉटन्स खूप आवडतात, कम्फर्टेबल पण पाहिजे. तर सगळ्या गोष्टी जेव्हा एका ब्रँडमध्ये येतो तेव्हा एक बिबा फॉर्म होतो. मी स्वतः एक एंटरप्रेनर आहे, स्वतःचा माझा ब्रँड आहे, तरीसुद्धा मी जेव्हा कुठल्या तरी ब्रँडला चॉईस करते किंवा मी त्या ब्रँडचे कपडे घालते ह्याचंच कारण, कारण ते मला असं वाटतं की सगळ्या बॉक्सेसमध्ये टिकमार्क करणारा ब्रँड आहे आणि मला अत्यंत आवडलं. आणि आत्ता मी जे फ्लॅगशिप स्टोअरमध्ये आली आहे तर इथे इथलं कलेक्शन आउटस्टँडिंग आहे. म्हणजे मॉलमध्ये तरी आपल्याला खूप वेळेला असं होतं की हे नाही आहे ते नाही आहे असं होतं, पण इथे आल्यानंतर इट्स ब्युटिफुल. आय लव्ह द कलर्स, मला कलर्स खूप आवडलेत. मला मटेरियल, मी स्वतः खूप कॉटनवाली आहे, मला अंगावरती सुळसुळीत कपडे फार आवडत नाहीत, तर मी आज जे घातले ते पण बिबाचंच आहे. तर सो मी आय विश ऑल द लक टू द फ्लॅगशिप स्टोअर, टू बिबा फॅमिली, की हे स्टोअर भरपूर चालू देत, त्यांनी भरपूर गल्ले कमवू देत आणि भरपूर स्त्रियांनी इथे यावं आवर्जून पुणेकरांना. आता मी म्हणते ते अख्ख्या वेस्टर्न महाराष्ट्रामधलं सगळ्यात मोठं स्टोअर पुण्यामध्ये आहे आणि अगदी टिळक रोडला, म्हणजे हार्ट ऑफ द सिटी आपण म्हणू शकतो, तर इथे आहे. तर जरूर या आणि भरपूर मनसोक्त शॉपिंगचा आनंद घ्या. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी, यामध्ये मोबाईल, लॅपटॉप, एलईडी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की, मायक्रोवेव्ह ओव्हन, वॉटर प्युरिफायर, होम थिएटर, 0% फायनान्सच्या भरपूर ऑफर्स. ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी. संपर्क 93-25-42-22-32. तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो. कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध, तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध. पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर.